Hello my dear students, this is Swati Patil. I am going to present the next third chapter GRE data in front of you all. We are going to study the third chapter GRE data. In this particular video, we are going to deal with the first three paragraphs, paragraph number 1, 2 and 3. My dear students, this is a very interesting chapter. Let's start. Dear students, this is the image of GRE data and we are going to learn the history and the background of GRE data, how GRE has developed his business, Tata Group industry in overall world, that we are going to study today. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जे आर डी आणि त्यांचा ओव्हरऑल हिस्ट्री म्हणजे टाटा ग्रुप त्यांनी कशी डेव्हलप केली आणि एक्झॅक्टली काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या किंवा एक लीडर आणि मोटिवेटर म्हणून ते कसे होते, या सगळ्याचा खोलवर अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट पॅरेग्राफ, फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द चॅप्टर. आय एम गोइंग टू रीड द ईच सेंटेन्स ऑफ द पॅरेग्राफ. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लक्षपूर्वक अभ्यास करा, लक्ष द्या, व्यवस्थितपणे ऐकायचा प्रयत्न करा. फर्स्ट पॅरेग्राफ आपण स्टडी करतोय. द इयर 2004 वॉज सिग्निफिकंट फॉर द टाटा ग्रुप ॲज इट मार्क्ड द 100th बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ जे आर डी टाटा, नवल टाटा अँड द डेथ सेंटनरी ऑफ जमशेदजी टाटा. फॉर टू जनरेशन्स अँड मोर जे आर डी इपिटमाइज्ड अ वे ऑफ लाईफ अँड अ कल्चर ऑफ बिझनेस that cared for the country and its people. My dear student, see, the year 2004 was very important for Tata Group. 2004 हे वर्ष टाटा ग्रुपसाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष होतं, कारण ती 100वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती. म्हणजे कशा संदर्भातली बघा, जेआरडीची बर्थ ॲनिव्हर्सरी, नवल टाटा अँड द डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ जमशेदजी टाटा. आणि त्यामुळं या तिघांच्या म्हणजे विशिष्ट स्पेशल गोष्टीमुळं काय ते वर्ष त्यांच्यासाठी खास मानलं जायचं. सेंटनरी मीन्स आपण असं म्हणू शकतो, इट इज रिलेटेड टू अ पिरियड ऑफ 100 इयर्स. ओके, सो दॅट्स वाय 2004 इज अ सिग्निफिकंट इयर फॉर द टाटा ग्रुप. फॉर टू जनरेशन अँड मोर जे आर डी एपिटमाइज अ वे ऑफ लाईफ अँड अ कल्चर ऑफ बिझनेस दॅट केअर्ड फॉर द कंट्री अँड इट्स पीपल. मागचे दोन जनरेशन, त्यांच्या पिढ्या, ते काय करत आहेत, कंटिन्युअसली एक आयडियल बिझनेसमधलं एक आयडियल कुटुंब आपण त्यांना मानू शकतो. इपिटमाइज मीन्स दे आर द बेस्ट एक्झाम्पल, एक चांगलं उदाहरण आहेत ते. म्हणजे कशाचं, तर एक चांगल्या बिझनेसचं. त्यांनी एक कल्चर उभं केलं आहे व्यवहाराचं, बिझनेसचं आपल्या कंट्रीमध्ये, आणि ते कशासाठी, तर आपल्या देशासाठी आणि देशातल्या लोकांसाठी, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय म्हणायचं आहे. यांच्या जे कंपनीचं नेटवर्क आहे ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पसरलेलं आहे. द नेटवर्क ऑफ कंपनी ग्रोन अप इन ऑल ओव्हर वर्ल्ड. टाटा हॅज ग्रोन अप, हाऊ द टाटा हॅज ग्रोन अप, अ मिगर कॅपिटल टू अ लार्ज अमाऊंट ऑफ इन्कम. म्हणजे छोट्याशा कंपनीपासून ते मोठी कंपनी कशी निर्माण झाली त्यांची, कोणते छोटे छोटे बिझनेसेस केले त्याने, ते एम्प्लॉईजना कसं ट्रीट करतात, एक लीडर आणि मोटिवेटर म्हणून देशात त्यांचं कसं स्थान होतं, त्या सगळ्याचा डिटेल अभ्यास आपल्याला करायचा आहे. लक्षात येत असेल तुम्हाला, आपण असं म्हणू शकतो की इन व्हॉट वे द टाटा ग्रुप ट्रीट द एम्प्लॉईज, कशाप्रकारे ते एम्प्लॉईजना ट्रीट करतायत, हाऊ they treat with their employees and how the company look after the customer satisfaction. म्हणजे ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन कसं करतायत, एक लीडर आणि मोटिवेटर म्हणून काम काय आहे, सपोर्टर म्हणा, बायर म्हणा, या वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये ते कसे उतरले किंवा कसं 100% त्यांनी स्वतःचं दिलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो वाय द 2004 इयर वॉज सिग्निफिकंट फॉर द टाटा ग्रुप, बिकॉज इट इज द सेंटनरी ऑफ जे आर डी टाटा, नवल टाटा अँड द डेथ सेंटनरी ऑफ जमशेदजी टाटा. आणि आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या बऱ्याचशा पिढ्या काय करतात, बिझनेसमध्ये कंटिन्युअसली स्वतःचं योगदान देण्याचं काम करतात. सो म्हणून एक महत्त्वाचं वर्ष ते मानलं जाऊ शकतो, किंवा टाटा ओव्हरऑलच एक छाप जी आहे भारतीय मनावरती, टाटा बिर्ला असं आपण म्हणण्यात ही असतात आपले शब्द, हे काय आहे, हे छाप मात्र खोलवरती भारतीयांच्या मनावरती कुठंतरी पडलेली आपल्याला दिसते. Let's start with the next paragraph. We are going to continue. These two paragraphs are very small. First paragraph just we have studied. The wealth gathered by Jamshedji Tata and his son in half a century of industrial pioneering formed but a minute fraction of amount by which they enriched the nation.
The whole of that wealth is held in trust for the people and used exclusively for their benefit. The cycle is thus complete, that what came from the people has gone back to the people many times over. J.R.D. Tata. Here J.R.D. shares his opinion. J.R.D.'ंचं मत आपल्याला सांगितलं गेलेलं आहे बघा. काय म्हणतात ते, त्यांचे जी काही वेल्थ होती, जी काही इस्टेट होती, जी काही श्रीमंती होती, बऱ्याचशा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही द वेल्थ गॅदर्ड बाय जमशेदजी टाटा अँड हिज सन्स इन हाफ अ सेंचुरी ऑफ इंडस्ट्रियल पायनियरिंग फॉर्म, म्हणजे जवळजवळ अर्धशतक झाल्यासारखं झालं. जेवढे काही त्यांनी पैसे कमवले त्यातले जवळजवळ बरेचसे पैसे, म्हणजे मिनिट फ्रॅक्शन ऑफ अमाऊंट असं म्हटलंय बघा, त्याला आपण काय म्हणू शकतो, 100 मिलियन्स ऑफ पाऊंड इतकी रक्कम जवळपास त्यांनी म्हणजे एक ट्रस्ट म्हणून वापरली, इतरांसाठी, लोकांच्या भल्यासाठी म्हणून वापरली. कशासाठी वापरली? टू एनरिच द नेशन. मीन्स व्हॉट वॉज देअर पर्स्पेक्टिव्ह, त्यांचं पर्पज काय, त्यांचं हेतू काय, मोटो काय आहे त्यांच्या कंपनीचा, काय आहे तो, तर आपल्या देशाला एनरिच करणं, आपल्या देशातल्या लोकांना जॉब मिळवून देणं. दे आर प्रोव्हायडिंग द जॉब टू द पीपल, ते लोकांना जॉब पुरवत आहेत, लोकांना सर्विंगचं काम करत आहेत, सेवा देण्याचं काम करत आहेत, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. द होल ऑफ दॅट वेल्थ इज हेल्ड इन ट्रस्ट फॉर द पीपल, आणि जवळपास बरीचशी सगळी रक्कम काय केलेली आलेली आहे, म्हणजे जेवढं काही कमवलं, जी काही वेल्थ आहे, जी काही संपत्ती आहे, ती ट्रस्टच्या माध्यमातून, वेगळेवेगळे ट्रस्ट असतात आपल्याला माहिती आहे, सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांचे ट्रस्ट असतात, आणि टाटा ग्रुपच्या या ट्रस्टनी काय केलं आहे, वेळोवेळी लोकांना मदत केली आहे, यूज एक्सक्ल्युझिवली फॉर देअर बेनिफिट, मीन्स होलली, पूर्णपणे एक्सक्ल्युझिव्हली म्हणजे काय, पूर्णपणे ते काय करतात, लोकांच्या बेनिफिटसाठी ती वेल्थ वापरतात, त्या श्रीमंतीचा उपयोग अशा प्रकारे केला जातोय. द सायकल इज, त्यांचं मत काय, यामागचं त्यांचा विचार काय आहे, द सायकल इज दॅट्स कम्प्लीट, व्हॉट केम फ्रॉम द पीपल हॅज गॉन बॅक टू द पीपल मेनी टाईम्स ओव्हर. ती सायकल कधी कम्प्लीट होते, की जे लोकांकडनं आलंय ते लोकांपर्यंत रिटर्न गेलं पाहिजे, असं जीआरडींचं मत होतं. म्हणजे हे काय मी बिझनेस करू शकलोय, आमचा ग्रुप इतका मोठा झाला, आमचा बिझनेस इतका मोठा झाला, तो कुणामुळे झाला, लोकांमुळे झाला, सो म्हणून माझं कर्तव्य आहे की ते रिटर्न ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, मदतीच्या स्वरूपानं, वेगळ्या वेगळ्या मदतीच्या स्वरूपानं, म्हणजे काय होईल, ती सायकल कम्प्लीट होऊ शकते. सो दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की याने काय केलेलं आहे, त्यांचं मेन इंटेन्शन काय आहे, एनरिच अवर नेशन, डेव्हलप अवर नेशन, प्रोव्हायडिंग जॉब अपॉर्च्युनिटीज टू द पीपल, सो ते काम व्यवस्थितपणे करतात. म्हणजे स्पेशली सगळं काय, अप्रोच काय त्यांचा, एक सामाजिक अप्रोच आहे असं आपण म्हणू शकतो, एक सोशल मोटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट जेआरडी, अशा एका माणसाबद्दल आपल्याला स्टडी करायचे. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड फर्स्ट टू पॅराग्राफ, दीज आर द व्हेरी स्मॉल पॅराग्राफ. इन द फर्स्ट पॅराग्राफ वी हॅव सीन दॅट वाय 2004 इयर वॉज सिग्निफिकंट इम्पॉर्टंट फॉर द टाटा ग्रुप, अँड इन सेकंड पॅराग्राफ वी हॅव सीन द ओपिनियन ऑफ जेआरडी. जस्ट वी हॅव डिस्कस्ड, आपण डिस्कस केलं की जेआरडींचे विचार काय होते, काय होते तर माझ्या देशातल्या लोकांना एक काम मिळवून देणं, हा विचार त्यांच्या मनामध्ये होता, आणि बरीचशी रक्कम आपण आजही बघतोय बघा. उदाहरण तुम्ही जर बघाल तर सध्याचे जे काही त्यांचे चेअरपर्सन आहेत रतनजी टाटा, आता कोरोनाच्या काळातही आपण असं म्हणू शकतो की पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती जगावर होती, भारताची काय परिस्थिती होती, अशा परिस्थितीमध्ये टाटा इंडस्ट्रीने कुठल्याही एम्प्लॉईजना कामावरनं काढलेलं नाही आहे, रादर बऱ्याचशा जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण करून दिल्या आहेत. ओके, आणि ते स्वतः एक उत्तम उदाहरण आहेत, म्हणजे किती जरी मोठ्या पोझिशनवरती ते असले तरी ते अत्यंत साधेपणानं आयुष्य जगतात, आणि लोकांची तेवढीच आपुलकीने चौकशीही करताना आपल्याला दिसत आहेत. आय थिंक, मला असं वाटतं की मी परवाच वाचलं आहे, माझ्या वाचनामध्ये आलं होतं की ते सोशल मीडियावरती एक मोहीम राबवली चालली आहे लोकांकडनं, की रतनजी टाटांना भारतरत्न मिळायला हवा, ही मोहीम राबवली चालली आहे. म्हणजे बघा, ही मोहीम राबवण्याचं कारण ऑब्व्हियसली काहीतरी असणार, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे, आणि हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजती आहे, आणि त्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. ते म्हणतात की तुम्ही अभियान चालू करू देऊ नका, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही माझा रिस्पेक्ट करताय, बट माझ्या कामाने ते मिळेल ना मिळेल, भारतरत्न महत्त्वाचं नाही आहे, काम करणं महत्त्वाचं आहे.
हे ओपिनियन त्यांनी आजच आय थिंक आजचीच ही बातमी आहे की जी मी तुम्हाला शेअर केली आहे. अशा एका ग्रुप समूहाबद्दल आपण चर्चा करतोय. ओके, सध्याचे चेअरमन त्यांचे जे आहेत रतनजी टाटा. हा, आपण त्यांची हिस्ट्री बघतोय, जे आर्डनबद्दल आपण स्टडी करतोय. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅरेग्राफ. नाव इन दिस पॅरेग्राफ वी आर गोइंग टू सी द ग्रोथ ऑफ देअर बिझनेस. त्यांच्या बिझनेसची ग्रोथ कशी होती आहे बघा. इथे ते एक छोटासा एक ग्राफ पण दाखवली आहे, त्याच्यातनंही तुमच्या लक्षात येईलच, मी सांगेनच. लेट्स सी, वी आर गोइंग टू रीड. बॉर्न इन पॅरिस ऑन जुलाई 29, 1904, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ रतनजी दादाभाई टाटा अँड हिज फ्रेंच वाईफ सुनी. एस्टॅब्लिश इन 1859, द टाटा ग्रुप वॉज ऑलरेडी इंडियाज बिगेस्ट बिझनेस कॉन्ग्लोमरेट वेन टाटा बिकेम इट्स फोर्थ चेअरमॅन इन 1938. सी, जे आर डी ही वॉज बॉर्न ऑन 29 जुलै 1904, 1904 जुलै 29 त्यांचा जन्म आहे. की जे रतनजी दादाभाई टाटा यांचे दुसरे सुपुत्र होते आणि त्यांच्या आईचं नाव सुनी असं आहे. त्यांचा जो काही बिझनेस होता तो 1859 सालचा होता. म्हणजे बघा, त्यांचा तर जन्म भारत स्वतंत्र व्हायच्या आधीचाच आहे, पण त्यांचा बिझनेस ऑलरेडी 1859 मध्ये, मीन्स ॲट दॅट टाइम द ब्रिटिशर्स वेअर रूल्ड इन इंडिया. जेव्हा ब्रिटिश सरकारचं राज्य भारतामध्ये होतं, त्याच काळी हा त्यांचा बिझनेस इथं डेव्हलप झालेला आपल्याला दिसतोय. आणि त्यावेळेचा इंडियाचा हायेस्ट बिगेस्ट बिझनेस कॉन्ग्लोमरेट आहे ते. मीन्स आपण असं म्हणू शकतो की इट इज द कॉर्पोरेशन मेडअप ऑफ डिफरंट वेरियस बिझनेसेस. बरेचसे बिझनेस सगळे एकत्र करून, एकत्रीकरण करून कुठंतरी हा बिझनेस यांचा रन होत होता. आणि तोही कधी 1859 साली. म्हणजे बघा, त्यांचं किती हिस्ट्री आहे त्यांच्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इट इज अ वाईड रेंज ऑफ हिस्ट्री. द टाटा ग्रुप हॅज अ व्हेरी वाईड रेंज ऑफ हिस्ट्री. एक मोठा इतिहास आहे त्यांच्या या ओव्हरऑल याला. ओके, सो टाटा बिकेम इट्स फोर्थ चेअरमॅन इन 1938. आणि 1938 साली काय झालं, टाटा चेअरमन बनले त्यांच्या इंडस्ट्रीचे. ही वॉज देन जस्ट 34 इयर्स ओल्ड. आणि चेअरमन झाल्यावरती त्यांचं वय अवघं 34 वर्षाचं होतं. अंडर हिज लिडरशिप द टाटा असेस्ट क्लाइम फ्रॉम 62 करोड, मीन्स 620 मिलियन इन 1939 टू ओवर 10,000 करोड, मीन्स 100 बिलियन इन 1990. एक छोटासा ग्राफ दिसतोय तुम्हाला साईडला. त्या ग्राफमध्ये एक छोटीशी लाईन, खालच्या साईडला एक थोडंसं ब्लू कलरचं लाईन दिसते बघा तुम्हाला. तेवढेच त्यांचा बिझनेस ग्रोन झालेला होता कधी, 1939 साली. आणि टाटा चेअरमन झाल्यावरती, म्हणजे जे आर डी जेव्हा चेअरमन झाले कंपनीचे 34 वर्षांचे असताना, त्यांचा बिझनेस तुम्हाला इकडच्या साईडला दिसेल की केवढा मोठा झाला बघा, 1990 साली. ओके, म्हणजे तितकी त्यांची ग्रोथ झालेली आहे. एवढे पैसे इतकं या कंपनीने उभा केले, या कंपनीने कमवले. म्हणजे कुठंपासून कुठंपर्यंत, त्या छोट्याशा ब्ल्यू लाईनला बघा व्यवस्थितपणे, 1939 आणि हा पूर्ण बॉक्स तुम्हाला दिसेल. हा एक आपण असं म्हणू शकतो की उद्योगाचा एक जणू काही मनोरा त्यांनी निर्माण केला आहे. एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक आयडियल उदाहरण आहे ते आपल्याला नक्कीच असा समजता येईल. सो आपण या पॅरेग्राफमध्ये काय स्टडी केलं छोट्याशा, की आपल्याला काय लक्षात येतं की एकंदरीत कसं डेव्हलपमेंट केली जी आर डीने, कशाप्रकारे ग्रोथ केली कंपनीची. आणि म्हणजे कंपनी ऑलरेडी सेटल होती, ऑलरेडी बिझनेस स्टार्ट झाला होता ब्रिटिशर्स असतानाच इंडियामध्ये, पण त्याला इतक्या मोठ्या लेवलवरती नेण्याचं काम कोणी जर केलं असेल तर ते जी आर डीने केलेलं आहे. ओके, माय डियर स्टुडंट्स, आय होप यू आर गेटिंग ऑल ईच पॉईंट विच वी आर डिस्कसिंग. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट. डायव्हर्सिफिकेशन. During the last half of the 20th century, Tata entered several new businesses. Many of them unconventional, produced a vast range of products from airlines to hotels, trucks to locomotives, soda ash and other heavy chemicals to pharmaceuticals and financial services, tea and air conditioning to lipsticks and Coligny. Means baga मागच्या 20व्या शतकाचा अर्धा भाग पूर्णपणे असं आपण म्हणू शकतो की त्यांनी
विविध डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एक डिफरंट बिझनेसेस म्हणजे त्यांच्या बिझनेसचं वैविध्य, गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, विविधता म्हणजे कुठल्या कुठल्या नवीन नवीन गोष्टी त्यांनी बिझनेसच्या माध्यमातून नावारूपास आणल्या याचे डिटेल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे बिझनेस त्यांनी केले आहेत. बघा, 20व्या शतकाच्या अर्ध्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, खूप अनकन्व्हेन्शनल बिझनेस केले. अनकन्व्हेन्शनल मीन्स काय, अनयुजुअल, अनकॉमन, की जो बाकीच्यांनी कधी कोणी विचारही केलेला नाही आहे, असे बिझनेसेस त्यांनी केलेत. आपण असं म्हणू शकतो की म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला सुरुवातीला वाटतं की ह्याचा बिझनेस होऊ शकतो का, ओके, पण ती लोकं करून दाखवायची डेअरिंग करतात आणि त्याच्यात सक्सेसफुल पण होताना आपल्याला ते कुठंतरी दिसत आहेत. सो काय बघा, कशा कशाचे बिझनेस केले त्यांनी. अनकन्व्हेन्शनलचा अर्थ कळतोय तुम्हाला, रूढी परंपरागत तोच बिझनेस करू नका, जे चालत आलं आहे तेच आपण केलं पाहिजे असं काही नाही. आपण थोडासा वेगळा विचार, प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी विचार करू शकतो. आपण म्हणू शकतो बघा, कितीतरी उदाहरणं आहेत. आपण विचार केला होता का कधी पाणी विकलं जाऊ शकतं का भारतामध्ये. आपण बिस्लरी बघा किंवा छोट्या, आता बऱ्याचशा कंपन्या आहेत पाणी विकणाऱ्या, बरोबर, पण पाणी विकण्याचा कोणी विचार केला असेल का आधी. म्हणजे ऑब्व्हियसली पहिल्यांदा ही संकल्पना सगळ्यांना कशी वाटलेली असणार आहे, मूर्खपणाची वाटलेली असणार आहे. पण ती जेव्हा डेव्हलप झाली आणि लोक घ्यायला लागले तेव्हा मात्र आयडियल झालं ते सगळं, राईट. हेच महत्त्वाचं आहे, हा वेगळा विचार करणं, त्या चाकोरीबद्ध गोष्टीमधनं बाहेर येणं म्हणजेच अनकन्व्हेन्शनल विचार करणं, रूढी परंपरा सोडून विचार करणं, टिपिकल तेच बिझनेस करण्यापेक्षा जे अनयुजुअल आहे, अनकॉमन आहे, असा बिझनेस करणं, त्याला काय म्हणू शकतो आपण, अनकन्व्हेन्शनल. आणि याने तर काय म्हणतात ते, एक रेंज चांगली आहे, म्हणजे काय भरपूर सारे अनकन्व्हेन्शनल बिझनेस करून पाहिले ते, कशाचे एअरलाईन्सपासून हॉटेल्सपर्यंत, ट्रक्सपासून लोकोमोटिव्सपर्यंत, लोकोमोटिव्स म्हणजे इंजिन जे रेल्वेसाठी वापरलं जातं, सोडा ॲश, ओके, सोडा ॲश अँड अदर हेवी केमिकल्स, टू केमिकल्स बनवण्यापासून फार्मास्युटिकल कंपनी उभा करण्यापर्यंत, फार्मास्युटिकल म्हणजे औषधं निर्माण करणारी कंपनी, फायनान्शियल सर्व्हिस देणं, चहा, टाटा टी फेमस आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, एअर कंडिशनिंग टू लिपस्टिक्स, लिपस्टिक्स बनवण्यापासून कॉलेगनी बनवण्यापर्यंत, कॉलेगनी म्हणजे परफ्यूम सेंट बनवण्यापर्यंत, असे अनेक से बिझनेस यांनी करून पाहिलेले आहेत आणि ते सगळ्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. म्हणजे कुठल्याही छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत, ओके. आत्ताच एक 2-3 ओळीमध्ये काय अभ्यासलं आपण, की टाटांनी कशाप्रकारे वेगळे वेगळे बिझनेस अभ्यासून पाहिले आणि ते सगळ्यामध्ये काय झालेले आहेत, सक्सेसफुल झालेले आपल्याला दिसत आहे. द ग्रुप सेम टू मेक एव्हरीथिंग अँड डू एव्हरीथिंग. आपल्याला लक्षात येते की हे टाटा ग्रुप काय करत आहे, सगळं करून बघत आहेत ते आणि सगळ्यामध्ये काय होत आहेत, यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे, ओके. वन ऑफ द टाटाज अर्लिएस्ट अचीवमेंट, Tata's earliest achievement was to cajole 10 rival cement companies to merge and form the associated cement companies run by the Tata's. त्यांची एक सगळ्यात मोठी अचीवमेंट, एक मोठा टप्पा त्यांनी कुठं पार पाडलाय बघा, एक 10 सिमेंट कंपन्यांसोबत त्यांनी कन्व्हिन्स केलं त्यांना. दे कजोल 10 रायवल कंपनी मीन्स दे कन्व्हिन्स द 10 सिमेंट कंपनीना कन्व्हिन्स केलं, त्यांना मनवलं आणि त्यांना मर्ज म्हणजे एकत्रच येऊन काय केलं, त्यांनी असोसिएटेड सिमेंट कंपनीज स्थापन केली आणि की जी टाटांनी चालवलेली आपल्याला दिसते. जे आर डी स्ट्रेंथन एक्झिस्टिंग बिझनेसेस सच एज अ स्टील, पॉवर, हॉटेल्स, असलेलेही बिझनेस त्यांनी काय केले, स्ट्रेंथन करायचा प्रयत्न केला, सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला. ॲज अन इंडस्ट्रियलिस्ट, जे आर डी टाटा इज क्रेडिटेड विथ प्लेसिंग द टाटा ग्रुप ऑन द इंटरनॅशनल मॅप. आणि आपण असं म्हणू शकतो की एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योजक म्हणून जे आर डीनं आपण क्रेडिट दिलंच पाहिजे की टाटा कंपनी, टाटा ग्रुप इंटरनॅशनलपर्यंत लेवलला घेऊन जाण्यापर्यंत, इंटरनॅशनल मॅपपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत. ॲज अन एव्हिएटर अँड पायोनियर फ्लायर ही ब्रॉड कमर्शियल एव्हिएशन टू इंडिया. बघा, एव्हिएटर अँड पायोनियर फ्लायर ही ब्रॉड कमर्शियल एव्हिएशन टू इंडिया मीन्स भारतामध्ये म्हणजे एक विमान किंवा विमानाची सेवा, त्याची सगळी साधनं बनवण्याची
एक निर्मिती तो बिझनेस, हा याही सगळ्या गोष्टी कोणी आणल्या भारतामध्ये, तर टाटांनी आणलेलं आहे. म्हणूनच त्यांना एव्हिएटर आणि पायोनियर फ्लायर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण त्याला असं म्हणू की त्यांनी त्यांना जन्म दिला त्या एव्हिएशनला भारतामध्ये, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. ॲज अ पॅट्रॉन ऑफ द आर्ट्स ही वॉज रिवर्ड बाय इंडियाज आर्टिस्ट स्कल्प्टर्स अँड परफॉर्मिंग आर्टिस्ट. पॅट्रॉन ऑफ आर्ट म्हटलंय बघा त्यांना, म्हणजे एक दाता, फादर ऑफ द आर्ट्स, एक दाता पिता असं आपण म्हणू शकतो. एक फादर या नात्याने त्यांनी काय केलं, त्यांना ही वॉज रिवर्ड मीन्स ही वॉज रिस्पेक्टेड ॲडमायर्ड, त्यांना एक रिस्पेक्ट दिला जातो, आदर दिला जातो. कुणाकडनं? भारतातल्या आर्टिस्ट लोकांकडनं, स्कल्प्टर्सकडनं, परफॉर्मिंग आर्टिस्टकडनं. स्कल्प्टर्स मीन्स कोण? मूर्तिकारांकडनं. परफॉर्मिंग आर्टिस्ट जे स्टेजवरती परफॉर्मन्स करतात छोटे छोटे, आणि त्यातनं ते कलाकार म्हणून ओळखले जातात, अशा या सगळ्या लोकांकडनं त्यांना मानलं जातं, रिस्पेक्ट दिला जातो. म्हणजे बघा, फक्त एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्यांची ओळख नाही आहे, एक उद्योजक म्हणून नाही आहे, कलाक्षेत्राशी निगडीत पण त्यांचं बरंचसं कार्य आहे असताना आपल्याला दिसतंय. स्कल्प्टर्स अँड परफॉर्मिंग आर्टिस्ट अंडर जेआरडीस ट्यूटलेज द टाटाज बिकम द बिगेस्ट बायर्स, प्रमोटर्स अँड सपोर्टर्स ऑफ द आर्ट वर्ल्ड इन इंडिया. अँड ॲज अन फिलॉन्थ्रॉपिस्ट ही वॉज रिस्पेक्टेड अँड कीपिंग अलाईव्ह बिल्डिंग अप द ट्रिमेंडियसली ॲक्टिव्ह टाटा चॅरिटेबल ट्रस्ट. बघा, ते पॅट्रॉन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, एव्हिएटर आहेत, पायोनियर आहेत, म्हणजे बिगिनर आहेत या सगळ्या गोष्टीचे. ओके, तर काय बघा, अंडर जेआरडीस ट्यूटलेज, ट्यूटलेज मीन्स अंडर हिज गायडन्स ॲज अ गार्डियन, आपण एक म्हणतो ना पालकत्व स्वीकारल्यासारखं झालं त्याने. आणि त्या पालकत्वाच्या नात्यानं, त्या भूमिकेच्या नात्यानं त्यांनी काय केलेलं आहे, एक ते बिगेस्ट बायर आहेत भारतामधले, की जे सगळ्या गोष्टी विकत घेऊन स्वतः रन करू शकतात, एखाद्या बिझनेसला स्वतःच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि तो बिझनेस चालवू शकतात, त्यांना फायनान्शियल हेल्प करू शकतात. म्हणजे अनेक उद्योग त्यांनी उभा केलेले आहेत आणि या सगळ्या कलाकारांनी कुठंतरी एक बळकट प्रोत्साहन दिले की ज्यामुळे ते कलाकार आपली कला सादर करू शकले. बायर्स, प्रमोटर्स, प्रमोटर म्हणजे दुसऱ्यांना प्रोत्साहित करणारे, सपोर्टर्स आहेत दुसऱ्यांना सपोर्ट करणारे, ऑफ द आर्ट वर्ल्ड इन इंडिया म्हणजे आर्ट वर्ल्डला, आपल्या कलाक्षेत्राला उभारी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जेआरडींनी केलं आहे. ॲज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट ही वॉज रिस्पेक्टेड फॉर कीपिंग अलाईव्ह अँड बिल्डिंग अप द ट्रिमेंडियसली ॲक्टिव्ह टाटा चॅरिटेबल ट्रस्ट. फिलॉन्थ्रॉपिस्ट मीन्स काय? एक सोशल वर्कर, अ सोशल वर्कर, सोशल वर्कर म्हणू शकतो किंवा आपण काय म्हणू शकतो, ही इज अ पर्सन हू आर मेकिंग ॲक्टिव्ह एफर्ट टू प्रमोट ह्युमन वेलफेअर, म्हणजे जो दुसऱ्यांना एक परोपकाराची भावना ठेवतो दुसऱ्यांबद्दल आणि सतत दुसऱ्यांसाठी काम करतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, फिलॉन्थ्रॉपिस्ट असं म्हणू शकतो. आणि एक फिलॉन्थ्रॉपिस्ट असल्या कारणानं त्यांनी काय केलं बघा, सतत भारत स्वतःचा जो ट्रस्ट होता त्या ट्रस्टला, त्या ट्रस्टच्या अंडर ही बरीचशी कामं त्यांनी केलेली आपल्याला दिसत आहेत. कीपिंग अलाईव्ह मीन्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त ट्रस्ट ओपन केलं आणि नावापुरतं ट्रस्ट राहिलं असं नाही, तर त्या ट्रस्टच्या अंडर ॲक्च्युली दे आर वर्किंग हार्ड, दे आर वर्किंग फॉर सोशल थिंग्स, समाजासाठी कुठंतरी कार्य करताना आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या देशासाठी ते कुठंतरी काम करताना दिसत आहेत. ट्रिमेंडसली ॲक्टिव्ह ट्रस्ट आहे त्यांचा. ट्रिमेंडसली मीन्स ग्रेटली, एक्स्ट्रीम लेवलला ते कुठंतरी चांगलं काम करताना आपल्याला दिसत आहेत. बरेचसे ट्रस्ट असतात की ट्रस्टचं नाव असतं पण त्याच्या अंडर तितकं काम होताना आपल्याला दिसत नाही, पण टाटा ग्रुपच्या बाबतीत मात्र ते आपण तसं म्हणूच शकत नाही. या ग्रुपने काय केलेलं आहे, 100% ते ट्रस्ट ॲक्टिव्ह बनवलेलं आहे आणि जे समाजासाठी काम करताना आपल्याला वेळोवेळी दिसत आहे. सी हाऊ वी आर डिस्कसिंग अबाउट द जेआरडी टाटा, व्हॉट वी हॅव डिस्कस, हाऊ जेआरडी ॲज द इंडस्ट्रियलिस्ट, ॲज द एव्हिएटर, ॲज अ पायोनियर फ्लायर, ओके, ॲज अ व्हॉट, फिलॉन्थ्रॉपिस्ट, नेक्स्ट ॲज अ सपोर्टर, ॲज अ बायर, प्रमोटर, किती साऱ्या उपमा दिल्यात बघा त्यांना, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये ते कसे होते जेआरडी नक्की, याच्याबद्दलचं डिस्कशन आपण आत्ता केलेलं आहे. आणि कशा वेगळ्या वेगळ्या सेव्हरल बिझनेसेस त्यांनी रन केले आणि कशा प्रकारे कार्य करून दाखवलं, ह्या सगळ्याची डिटेल चर्चा आपण आत्ता कुठंतरी केली. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस मच. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट थिंग, दॅट इज द डिफिकल्ट वर्ड्स.
we have deal with the first three paragraph and we are going to see the meaning of the difficult word from that paragraph. First word is centenary. Centenary means relating to a period of 100 years. Okay. Epitomize means best, ideal example. Tribute, respect, especially who has died. Exclusively, solely. Pioneer, beginner, सुरुवात करणारा. Conglomerate means cooperation of different businesses. बरेचसे business एकत्र येऊन काम करणं. Diversification, different businesses. Unconventional, unusual. म्हणजे रूढी परंपरा सोडून तोच बिझनेस करण्यापेक्षा नवीन नवीन गोष्टीवरती बिझनेस करायचा प्रयत्न करणं. ट्यूटलेज मीन्स सर्विंग ॲज अ गार्डियन, एक गार्डियन म्हणून काम करणं, प्रोटेक्टर म्हणून काम करणं. फिलॅन्थ्रॉपिस्ट हू मेक्स ॲक्टिव एफर्ट टू प्रमोट ह्युमन वेलफेअर, म्हणजे अशी एक श्रीमंत व्यक्ती, रिच पर्सन, की जो काय करतो आहे स्वतःची सगळी संपत्ती इतरांसाठी वापरतो आहे आणि सामाजिक एक महत्त्वाचं काम करताना आपल्याला दिसतोय. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ द पॅसेज इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.